चांगलं लक्ष द्या सर्वांनी वाई पेन्सिल जवळ ठेवा बेसिक ऑफ मध्ये पॉइंट लाईन अँड प्लेन बिटविन कॉर्डिनेट्स ऑफ अँड डिस्टन्स आपण पाहिलं होतं त्याच्यानंतर आपण त्याच्यावरची गणित घेतली होती प्रॅक्टिस सेट वन पॉइंट वन त्यातलं पहिलं गणित बघितलं तुम्हाला आठवत असेल तर आपण सर्व सोडवली होती यामध्ये डिस्टन्स फाईंड आउट करायचे होते कॉर्डिनेट्स बघून त्याच्यानंतर डिस्टन्स इज इक्वल टू बिगर कॉर्डिनेट मायनस स्मॉलर कॉर्डिनेट एक्स अँड वाय व्हॅल्यूज दिले आहेत त्याच्यावरून आपण मोठा कोणे त्याच्यातून लहान वजा करून आपण डिस्टन्स फाईंड आउट केले देन थर्ड नंबर फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो फाइंड विच ऑफ द दॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट आर नॉट कोलीनियर स्टेट सो गणित आपण सर्व सोडवले ते जर का बिगर असेल आणि रिमेनिंग टू ची एडिशन जर तेवढी येत असेल तर ते आपण बिटवीन म्हणू शकतो आणि जर नाही आले तर नॉट इन बिटवीन आपण सोडवलं होतं आपण याच्यामध्ये दोन तीन पेज क्रिएट केले होते चौथ्यामध्ये मध्ये पाचव्यामध्ये आणि सहाव्यामध्ये आणि नंबर लाईन पॉईंट ए बी अँड सी आर सच दॅट डिस्टन्स ए सी इज इक्वल टू टेन डिस्टन्स सी बी इज इक्वल टू एट फाईन डिस्टन्स ए बी कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज तुम्हाला माहिती आहे की तीन पॉसिबिलिटी चेक होतात त्याच्या ए बी आणि सी मध्ये जर घेतला तर तुमच्या लक्षात एकाचा निगेटिव्ह तर तो घ्यायचा नाही निगेटिव्ह सोडून जे उरलेले दोन आहेत ते तुमचा आन्सर असेल अशा प्रकारे आपण आन्सर काढलं होतं पहिल्याचं टू ऑर एटीन युनिट्स नंतर आपण पाच नंबरचं गणित सोडवलं होतं पाच नंबरच्या गणितामध्ये परत पॉसिबिलिटी चेक करायच्या होत्या एक्स वाय झेडच्या आपण एक्स वाय आणि झेड इन बिटवीन घेतले होते त्याच्यामध्ये एक आन्सर निगेटिव्ह येतं मायनस नाईन आणि तुम्हाला माहिती आहे की डिस्टन्स इज नॉट ऑलवेज निगेटिव्ह ऑल ऑल डिस्टन्स शुड बी इन पॉझिटिव्ह ओन्ली म्हणून आपण त्याला काय म्हणतो डिस्टन्स तर अशा वेळेस घेत नाही म्हणजे पंचवीस आणि नऊ हे तुमचं आन्सर असेल सिक्स नंबर आपण सोडवलं होतं सिक्स नंबरमध्ये स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आपल्याला डायग्राम्स आकृत्या काढून त्याच्यामध्ये फॉर्म्युला अप्लाय करून मग आन्सर काढायचे होते पहिला ए बी सी फाइंड आउट केला आपण त्यामध्ये डायग्राम काढली डिस्टन्सचा फॉर्म्युला क्रिएट केला आन्सर येतं फोर पॉइंट फाय दुसऱ्यामध्ये आर एस टी त्याच्यामध्ये पण डिस्टन्सचा फॉर्म्युला अप्लाय केला आणि ॲडिशन केली सिक्स पॉईंट टू युनिट्स तिसऱ्यामध्ये एक्स वाय झेड डिस्टन्सचा फॉर्म्युला अप्लाय केला आणि तुम्हाला आन्सर भेटतं टू रूट सेवन नंतर आपण सेवन नंबर सोडवलं होतं विच फिगर इज फॉर्म बाय थ्री नॉन कोलिनियर पॉइंट तीन नॉन कोलिनियर पॉइंट जर घेतले अँड इफ दे जॉईन टुगेदर देन विच फिगर इज फॉर्म तर आपण होतं की ती काय होते ट्रायंगल्स क्रिएट होते ट्रायंगल इफ इट इज इन कोलिनियर लाईन इज फॉर्म फॉर्म्युला टू सेकंडकडे आपण बघितलं होतं थोडंसं लक्ष द्या जे मुलं नवीन आहेत ज्यांनी पहिल्यांदाच लेक्चर अटेंड करतायत लक्ष द्या लाईन सेगमेंट लाईन सेगमेंट तुम्हाला माहिती आहे जे मी ड्रॉ केले लालमध्ये ती लाईन सेगमेंट आहे रे ए बी दॅट मीन्स रे रे म्हणजे एका बाजूला असणारी लाईन एक बाजूला तो पॉइंट असतो सेगमेंट लाईन ए बी लाईन मिन्स इन टू साइड्स इन्फिनिटली कॅन बी ड्रॉ आपण त्याला दोन बाजूंना इन्फिनिट काय करू शकतो ड्रॉ करू शकतो कॉंग्रेन सेगमेंट्स आता कॉंग्रेन सेगमेंट जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सेगमेंट इफ टू सेगमेंट्स आर ऑफ इक्वल लेंथ जर का त्याच्या दोन लेंथ या इक्वल असतील सेगमेंट्स प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रेन सेगमेंट्स प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहेत फर्स्ट वन इज रिफ्लेक्झिबिटी दॅट मीन्स इफ सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रेन इट ऑलवेज टू इटसेल्फ सेल्फ दॅट मीन्स इट कॉन्ग्रेन टू इट सेल्फ ओनली ए बी हा ए बीला कॉन्ग्रेन होईल देन सेगमेंट ए बी इफ आय से द सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रेन टू सेगमेंट सी डी

midpoint means the median midpoint if a m b in between a b there is a point m it means this two point that means segment ab divides into two congruent parts 7 number comparison of segments कंपेरिजन मीन्स स्मॉलर अँड बिगर मोठ्या आणि लहान तर लहान असेल तर तो लहान सेगमेंट मेजरमेंटमध्ये असेल किंवा मध्ये असेल परपेंडे ऑफ सेगमेंट्स ऑर रेस आपण बघितलं होतं डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन आपण याची सगळी माहिती घेतली होती त्यानंतर आपण वन पॉईंट टू सोडवलं होतं वन पॉईंट टू ची गणित पहिल्यामध्ये त्या ठिकाणी आपण डी -E, त्याचा डिस्टन्स फाइंड आऊट केला ए बी त्याचा डिस्टन्स फाइंड आऊट केला आणि जर का दोन्ही सेम आले तर ते आर कॉन्ग्रेंट आणि जर नाही आले तर नाही सेकंडमध्ये पण आपण बघितलं होतं पहिल्यामध्ये ते येत नव्हते दुसऱ्यामध्ये पण तीन आणि चार आलं होतं म्हणजे ते काँग्रेन नाहीत अशा प्रकारे आपण तिसऱ्यामध्ये पण सोडवलं होतं तर तिसरं येत होतं चार आणि चार युनिट्स आलं त्यामुळे ते काँग्रेन आहे आता त्याच्यानंतर आपण दुसरा गणित सोडवला एम इज मिड पॉइंट ऑफ ए बी फॉर्म्युला अप्लाय केला एम इज इक्वल टू एम बी इज इक्वल टू वन अपॉइंट टू ए बी तो त्याचे निम्मा होईल वन अपॉइंट टू इंटू एट इज इक्वल टू फोर युनिट्स तिसरा गणित पॉइंट पी इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट सी डी म्हणजेच आपल्याला सी पी इक्वल टू पी डी इज इक्वल टू टू पॉइंट फाय इट मीन्स टू पॉइंट फाय प्लस टू पॉइंट फाय इज इक्वल टू युनिट्स आप दे देन आपण गणित सोडवलं होतं चौथ्यामध्ये कम्पॅरिझन करायची होती आपल्याला आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग असं कोणत्या ऑर्डर मध्ये त्याला मांडू शकतो पहिला आपण बिगर घेतला फाय देट फोर देू म्हणजे ए बी हा सगळ्यात बिगर होईल आणि पीपी हा सगळ्यात लहान होईल पाच मध्ये आपण गणित सोडवले ते थोडा डिस्टर्बन्स आपला झाला होता पाचव्या आणि सहाव्यामध्ये जर तुम्हाला समजले नसतील तर मला नेक्स्ट टाइम तुम्ही जे गणित का आलं नाही ते मला फक्त रिप्लाय करा व्हॉट्सअपला किंवा त्या दिवशी सांगा मी तुम्हाला ते पुन्हा समजावून सांगेन थर्ड मध्ये आपण आलो होतो नीट लक्ष द्या मी स्लो घेतोय थोडंसं याचं कारण आहे की तुम्हाला नीट पाहिजे ते कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्वर्स इकडे आपण चाललो होतो आपलं हे चालू होतं कंडिशनल स्टेटमेंट्स अँड कन्वर्स द स्टेटमेंट्स विच कॅन बी रिटर्न इन द इफ देन फॉर्म आर देशनल स्टेटमेंट्स म्हणजे इफ आणि देन बघा मी तुम्हाला येलो कलर मध्ये दाखवलंय ते इफ आणि देन जर तुम्ही कंडिशनल मध्ये वापरलं तर त्याला आपण कंडिशनल स्टेटमेंट्स असं म्हणतो जर आणि तर उदाहरणार्थ इफ अ क्वॉर्डरल इज अ रोम बस आर झापेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इच अदर तुम्हाला अजून एक एक्झाम्पल सांगतो बघा इफ अ कॉर्डिलॅटर इज अ स्क्वेअर देन

साइड्स आर कॉन्ग्रुएंट म्हणजे कॉन्ग्रुएंटला दोन नंबर येईल आता दोन आणि एक करायचं म्हणजे कसं लिहिणार इफ इन क्वाड्रिलॅटरल ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर किंवा इफ इन फिगर ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट देन द क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर म्हणजे कन्वर्सला फक्त उलट करायचं बघा तुम्हाला इकडे दाखवलंय मी तसं वन आणि टू शोधायचा वन आणि टू लिहिला तर त्या ठिकाणी तो कंडिशनल मध्ये मोडतो आणि त्याच्या उलट करायचं तर तो कशामध्ये मोडतो कन्व्हर्स मध्ये कन्वर्स तुम्हाला मी बेस याच्यामध्ये आपला एक थेरम आहे तो तुम्हाला प्रूव्ह करून दाखवला होता मी थेरम बघा हा थेरम मी तुम्हाला होता करायला द अपोजिट फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग आर ऑफ इक्वल जर दोन रेषा एकमेकांना छेदत असतील तर तयार होणारे विरुद्ध कोण हे कसे असतात एक रूप असतात माता गी गिवन येईल लाईन ए बी अँड लाईन सी डी बघा आकृतीमध्ये लाईन ए बी अँड लाईन सी डी इंटरसेक्ट विथ इच अदर ॲट पॉइंट ओ ते काय होतात एकमेकांना पॉइंट ओ मध्ये इंटरसेक्ट होत आहेत सच दॅट ए डॅश ओ डॅश बी अँड सी डॅश ओश तर आता टू प्रू काय करायचं आपल्याला तर याच्यामध्ये जे दोन अँगल्स तयार होतात तर दे आर कॉन्ग्रिट आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे मग अँगल ए ओ डी कॉन्ग्रेन टू angle बी ओ सी अँड ऑलसो अँगल ए ओ सी कॉन्ग्रेन टू Proof. बी ओ डी आता प्रूफमध्ये मी तुम्हाला आयडिया सांगितली होती वन टू थ्री लिहायचं वन टू थ्री कसं लिहायचं बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे वन टू and थ्री वन टू आणि टू थ्री असे दोन घ्यायचे पहिला बघा वन टू घेतलं अँगल्स इन लिनिअर पेअर तुम्हाला माहिती आहे की angles इन लिनिअर pair मध्ये त्याची ऍडिशन किती येते वन एटी मग वन एटी येत असेल तर अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू वन एटी डिग्री पहिला पॉईंट झाला तो सेकंड टू थ्री घेतला आपण टू थ्री मध्ये अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी इज इक्वल टू वन एटी डिग्री याला कारण परत काय अँगल्स इन लिनियर पेअर म्हणजे आपण दोन पॉईंटला अँगल्स इन लिनियर पेअर घेतले मग फ्रॉम वन अँड टू वन एटी वन एटी सेम आहेत म्हणजे अँगल ए ओ सी प्लस अँगल बी ओ सी इज इक्वल टू अँगल बी ओ सी प्लस अँगल बी ओ डी आता बी ओ सी बी ओ सी सेम आहे जर तुम्हाला हायलायटरने दाखवलं तुम तर तुमच्या लक्षात येईल की तो बी ओ सी आणि ओ सी सेम आहे हा पॉइंट आणि हा पॉईंट मग अशा वेळेस तुम्ही ओ सी आणि बी ओ सी जर काढून टाकला तर काय काय उरेल ए ओ सी कॉन्ग्रेंट अँगल बी ओ डी सिमिलरली

इन इफ दे एक 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 सोडवायला घेतोय पहिलं तुम्हाला मी आता झालं होतं पण आपण परत एकदा थोडस रिव्हिजन करू यायची आता थोडस लक्ष द्या जसं मी तुम्हाला एक आणि दोन पॉईंट सांगितले तो त्यामध्ये मी थोडसा हायलाइट करतो तर तुम्हाला तो, तो अधिक चांगला कळू शकेल पॅरेलेलोग्रॅम हा एक आहे आणि कॉंग्रुएंट हे दोन शब्द महत्त्वाचे आहेत पॅरेलेलोग्रॅम अँड कॉंग्रुएंट mm -hmm. आता इफ देन असेल तर वन टू आणि कन्वर्स असेल तर टू वन करायचं सोप्या सोपी आयडिया आता बघा मी एक समजलं का तुम्हाला सगळे सोडवता येतील फक्त हे नीट कळून घ्या अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरेलेलोग्रॅम म्हणजे काय पॅरेलेलोग्रॅम चे अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएन्ट ते कसे असतात कॉन्ग्रुएंट असतात मग कसं येईल बघा इफ अ कॉड्रिलॅटरल इज पॅरेलेलोग्रॅम बघा इथे वन आला पहिला आपण वन घेतला हा आणि मग नंतर काय घेतला म्हणजे इफ अ क्वार्डर इज देन अपोजिट अँगल्स आर कॉंग्रिएंट हा झाला इफ देन मला जर याचा कन्व्हर्स करायचं असेल तर मी कसं लिहिलं असतं समजून घ्या हे मला जर हा कन्वर्स मध्ये आणायचा असता तर मी तो कसा रायटिंग केला असता थोडस मी तुम्हाला समजावून सांगतो टू आणि वन आला पाहिजे मग कसं लिहिणार इफ इन फिगर अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रिएंट बघा मी काय घेतला दोन घेतला इफ इन फिगर अपोजिट अँगल्स आर कॉंग्रिएंट देन द कॉर्डलॅटरल इज पॅरेलेलो ग्रॅम म्हणजे मी पहिला काय घेतला कॉन्ग्रेंट घेतला आणि नंतर पॅरेलो ग्रॅम असं सांगितलं तर तो याचा कन्व्हर्स झाला इफ देन म्हणजे आहे तसंच घे ना फक्त काय करायचं इफ आणि देन मध्ये मांडायचे आणि कन्वर्स मध्ये मात्र काय करायचं त्याच्या अपोजिट लिहायचं आता सेकंड पॉइंट बघा सेकंड गणिताकडे बघूया पहिलं लिहून घ्या सगळ्यांकडे वया असतील रायटिंग करायला सुरुवात करा सेकंड आता याच्यात वन आणि टोन एक आणि दोन शोधा कोण आहे बघा तुम्हाला एक आणि दोन शोधता आलं पाहिजे तर तुम्हाला हे अधिक लवकर समजेल एक आहे रेक्टँगल मग वेगळा पेन वापरतो थो थो थोडा तर थोडासा साधा घेतो मी रेक्टँगल हा एक घेतो आणि कॉन्ग्रेंट असे दोन आहेत मग आता याच्यात बघा रेक्टँगल ला किती नंबर येईल एक आणि हा किती येईल दोन मग आता एक देन कसं मांडायचं बघा बरं लिहा

Then the diagonal, then the diagonals are congruent झालं म्हणजे तुम्हाला एफ लिहिताना काय करायचंय वन आणि टू चा वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला शोधता आलं पाहिजे की याच्यामध्ये वन कोणता आणि टू कोणता वन टू एफ होईल आणि टू वन केला तर कन्व्हर्स होईल कन्वर्स बोललं की उलट लिहायचं मग याचं कन्वर्स कसं लिहिणार बघा इफ इन फिगर

पुढचं घ्या थर्ड नंबर आता थर्ड नंबरमध्ये पण तुम्ही नीट चेक करा वन आणि टू हा पॉइंट तुम्हाला शोधता आला पाहिजे ट्राय करून बघा बरं वन आणि टू काय येईल तुम्हाला मी आन्सर सांगतो म्हणजे आपल्याला वन टू शोधणं पण सोपं जाऊ शकतं थर्ड नंबर बघा इफ अ ट्रायंगल इज इफ अ ट्रायंगल इज इफ अ ट्रायँगल इज आयसोसेस इफ अ ट्रॅंगल इज आयसोसेस म्हणजे आयसोसेलेस झाला वन नंबर बघा आयसोसेल जो आहे आयसोसेलिस ट्रायँगल तो झाला वन नंबर आता पुढचा पॉइंट सेगमेंट दे तुम्ही ओळी बघून लिहू शकता त्याच्यातच दिलेल्या सगळ्या ओळी

बघा मग आता याच्यामध्ये सेकंड पॉईंट कोणता येईल आता सांगा तुमच्या लक्षात येईल लगेच आता सेकंड पॉईंट कोणता येईल तो परपडे आणि टू हा झाला वन आणि हा झाला सोपी भाषा सांगतो तुम्हाला इफ देन करण्याची वन आणि टू हे दोन पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये आणता आले पाहिजेत तरच तुम्ही काय सांगू शकता त्या ठिकाणी इफ आणि देन मग याच्यात कोणता कोणता आहे बघा आयसोसेलेस आणि टू द बेस अशा प्रकारे आहेत तसे इफ असतात समजून घ्या कन्वर्स मला जर याचं लिहायचं असतं तर मी कसं लिहिला असता लक्षात घ्या इफ इन फिगर सेगमेंट जॉईनिंग वर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द बेस इज टू द बेस देन द ट्रायंगल इज आयसोसिलेस ट्रायंगल उलट समजलं का तुम्हाला ओळी तुमच्या पद्धतीने मांडू शकता असं काय नाही ओळींमध्ये थोडंफार इकडे तिकडे तुमचं होणारच आहे पण रायटिंग करताना मात्र काळजीपूर्वक त्याची रायटिंग झाली पाहिजे इफ इज मारणारे जरा स्क्रीन करू नका कितीतरी वेळा सांगितले तुम्हाला हे ऐकायला तयार नाहीत पुन्हा पुन्हा ते डिस्टर्बन्स आणू नका तीन गणित आहेत पटकन लिहून घ्या तुम्हाला वेळ देतो मी वेळ आहे आपल्याकडे आज आपण याच चॅप्टरला फक्त संपवणार आहोत नेक्स्ट टाइम आपण पॅरेल लाईन्स सुरुवात करू फक्त आज हे पूर्ण आणि प्रॉब्लेम सेट हे गणित तुम्हाला सोडवायचे स्वतःच्या मनाने सोडवा गाईड वापरू नका आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल मांडतो तेवढं लक्षात घ्या मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो बघा का आता कन्व्हर्स आणि इफ देन हे दोन तुम्हाला याच्यात समजतील मी एक डायग्रॅम काढतो हा पॅरालेलोग्रॅम आहे पॅरालेलोग्रॅम काढतो देतो येतोपर्यंत त्याला नाव देतो मी a, B, C, ए बी सी आणि डी आता याच्यामध्ये मला इफ देन आणि कन्वर्स हे दोन पॉइंट रायटिंग करायचे आहेत बघा का आता मी इफ देन कसं लिहितो लक्ष द्या आणि कन्वर्स कसं लिहितो ते पण समजून घ्या आता इफ देन मध्ये इफ अ कॉर्ड्रिलॅटरल बघा इफ अ कॉर्ड्रिलॅटरल इज पॅरेलेलो ग्रॅम आता आपण काय करूया अपोजिट अँगल्स पॉइंट घेऊया अपोजिट अँगल्स आर कॉंग्रिएंटल इज पॅरेलो ग्रॅम अपोजिट अँगल्स नाही आपण काय करूया साईडसच घेऊया म्हणजे तुम्हाला समजेल अँगल्स नको इफ अ क्वॉर्डुलॅटर इज पॅरेलो ग्रॅम देट साइड्रुएंट आता याच्यात फर्स्ट आणि सेकंड पॉइंट कोणता येईल बघा फर्स्ट पॉइंट येईल पॅरेलोग्रॅम हा जला आणि सेकंड पॉईंट येईल कन कॉंग्रिएंट मग आता याचा कन्वर्स कसं लिहायचं उलट लिहायचं म्हणजे कसं आहे इफ अ कॉर्डुलॅटरल इज पॅरेलो ग्रॅम देन अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट मग याच्या उलट कसं लिहिणार कन्वर्स मध्ये बघा मी तर तुम्हाला कन्व्हर्स लिहून दाखवतो इफ इन क्वार्ट्रिलॅट्रल बघा इफ इन क्वार्ट्रिलॅट्रल अपोजिट साइडस आर कॉन्ग्रुएंट आता आपण पहिला पॉइंट कोणता घेतला कॉंग्रिएंटचा बघा म्हणजे आपण पहिला काय घेतला कॉन्ग्रेएन्ट घेतला आणि मग पुढे आपण मान्य केली देट्रल इज पॅरेलेलो ग्रॅम याला म्हणतात कन्वर्स म्हणजे जर तुला भूक लागली इफ इन क्वॉर्डरल अपोजिट साइड्स आर कॉंग्रेंट देन द क्वॉर्डरल इज पॅरेलेलो असे प्रकारे तुम्हाला फक्त काय करायचंय इफ देन आणि कन्व्हर्स मध्ये मांडायचे आपण आतापर्यंत इफ देन बघितले ते सगळे तुम्ही चेक करून बघा त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिले काय घेतले वन आणि टू त्याला इफ आणि देन मध्ये आपण मांडला आता सेकंड गणिताकडे बोलूया राईट कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आता आपल्याला कन्व्हर्स लिहायचे आता कन्वर्स कसे लिहायचे तर तुम्हाला वन आणि टू शोधून त्याच्यात टू आणि वन लिहायचे बघा मी काय म्हटलं वन आणि टू शोधायचे आणि त्याच्यात टू आणि वन लिहायचं आता मी तुम्हाला वन आणि टू शोधून दाखवतो बघा ही पद्धत समजून घ्या अल्टरनेट अँगल्स द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय टू पॅरेल लाईन्स म्हणजे पॅरेल लाईन शब्द आहे एक हा एक शब्द आहे पॅरेल लाईनचा म्हणजे हा झाला वन आणि कॉन्ग्रेंट एक शब्द आहे बघा याच्यामध्ये